म्हणजे उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एक मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. हाथरसमध्ये एका बाबाच्या सत्संगात आलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 100 जणांचा मृत्यू झाला आहे आणि तो आकडा अजून वाढण्याचे संकेत स्थानिक प्रशासनाकडून दिले जात आहेत. मागे एकदा महाराष्ट्रात सुद्धा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या त्यांच्या 100 समर्थकांना उष्माघाताचा आणि त्यातून 10 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणूनच सध्या हाथरसमध्ये नेमकं काय घडलंय, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव तिथं कशामुळे गेले, त्याचाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सिकंदरा राव भागातल्या एका फुलराई नामक गावात पुण्या भोलेबाबा नामक व्यक्तीच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या भोलेबाबाचे त्या स्थानिक भागात लाखो अनुयायी आहेत, त्यामुळे जवळपास 1.25 लाखाच्या वर लोक त्यांच्या सत्संगाला उपस्थित राहिले होते. दरम्यान खरं तर पोलीस प्रशासनानं इतक्या लोकांना तिथं एकत्र यायला परमिशन नाकारली होती, पण तरीही आयोजकांनी सगळे नियम धाब्यावर बसवून कार्यक्रमाचं नियोजन केलं. दरम्यानच्या काळात कार्यक्रम जेव्हा शेवटच्या टप्प्यात आला आणि त्याची सांगता होऊ लागली तेव्हा अचानक तिथं गोंधळ सुरू झाला. त्या गोंधळाचं रूपांतर भयानक चेंगराचेंगरीत झालं आणि जवळपास 200 ते 250 लोक त्या चेंगराचेंगरीचे शिकार झाले. त्यापैकी 25 लोक जागीच ठार झाले, ज्यातल्या 23 निव्वळ महिला होत्या. पुन्हा जखमी झालेल्या लोकांना जवळच्या एटा मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेल्या लोकांची संख्या 150 आसपास होती आणि त्यातलेही बरेच लोक दगावल्याची माहिती आता समोर आली आहे. आत्तापर्यंत 100 लोकांना त्या भयानक दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे आणि अजून तो आकडा वाढण्याची चिंता व्यक्त केली जाते. मागच्या काही काळात सेम अशीच एक दुर्घटना महाराष्ट्रात देखील घडली होती. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतानाच्या सोहळ्यात त्यांच्या लाखो अनुयायांना बोलवण्यात आलं होतं आणि जीवघेण्या उन्हाचा व त्यामुळे झालेल्या गोंधळात 100 लोकांना उष्माघाताचा त्रास झाला होता. दरम्यान सध्या चेंगराचेंगरीची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. चेंगराचेंगरीत UP सरकारचे मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी आणि संदीप सिंग घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय आग्र्याचे ADG आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पण मंडळी, सध्या हाथरसमध्ये ज्या भोलेबाबांच्या सत्संगात एवढी मोठी जीवितहानी झाली, ते भोलेबाबा नेमके कोण याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. नारायण साकार हरी किंवा साकार विश्वहरी उर्फ भोलेबाबा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात झाला. पटियाली तहसीलमधील बहादूर गावात जन्मलेले भोलेबाबा स्वतःला इंटेलिजन्स ब्युरोचे माजी कर्मचारी असल्याचं सांगतात. असा दावा केला जातो की 26 बाबांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. भोलेबाबांचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत. विशेष म्हणजे इंटरनेटच्या युगात सैतान आणि कथाकारांप्रमाणेच इतर संतही सोशल मीडियापासून दूर आहेत. बाबांचे कोणत्याही व्यासपीठावर कोणतेही अधिकृत खाते नाही. कथित भक्तांचा असा दावा आहे की नारायण साकार हरी म्हणजेच भोलेबाबा यांचेही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासारखे तळागाळात अनेक अनुयायी आहेत. दरम्यान BBCचे एक पत्रकार धर्मेंद्र चौधरी यांनी ट्रॉमा सेंटरमधून काही व्हिडिओ फुटेज पाठवला आहे. त्यामध्ये मृतांचे कुटुंबीय आक्रोश करताना दिसत आहेत. ट्रॉमा सेंटरमध्ये असलेल्या मृतांपैकी एकाचा नातेवाईक म्हणाला, इतकी मोठी दुर्घटना घडली आहे मात्र एकही वरिष्ठ अधिकारी इथे पोहोचलेला नाही. भोलेबाबांना इथे एवढा मोठा कार्यक्रम करण्याची परवानगी कोणी दिली होती? प्रशासन कुठं आहे? व्हिडिओमध्ये ट्रॉमा सेंटरच्या बाहेर महिलांचे मृतदेह फरशीवर ठेवलेले दिसत आहेत. ट्रॉमा सेंटरच्या बाहेर गोंधळाचं वातावरण आहे आणि लोक आपल्या नातेवाईकांच्या शोधात तिथे येत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री संदीप सिंह यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हाथरसमधील घटनास्थळी जाण्याच्या आणि सरकारकडून आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांची संख्या सातत्यानं वाढत आहे. PM मोदी आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी हाथरस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तर एटाचे SP राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की फुलराई गावात आयोजित सत्संगात ही घटना घडली. तिथे मोठ्या संख्येनं लोक जमले होते. तर सिकंदरा राव पोलीस स्टेशनचे SHO आशिष कुमार यांनी सांगितलं की गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. आग्र्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलीगडचे विभागीय आयुक्त यांचं पथक या घटनेची चौकशी करणार आहे अशीही माहिती आता मिळते.
त्रेटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं, एक दुःखद घटना घडली आहे. हातरस जनपदमधील सिकंदरराव जवळच्या मुघलगडी गावात भोलेबाबांचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की प्राथमिक तपासातून कळालं आहे की धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हे घडलं आहे. पुढे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचून मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या. योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला जखमींवर योग्य उपचार करून तातडीने रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं हातरसमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांजवळ शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की जखमी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन योग्य ते उपचार करण्याच्या आणि घटनास्थळी वेगानं मदत कार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आग्र्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली या दुर्घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण मंडळी, घडलेली दुर्घटना ही दुर्दैवी असून अशा ठिकाणी जास्त लोकांना जमण्याची परमिशन नसतानाही आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. अशा घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही वेगवेगळ्या धार्मिक स्थळी किंवा कार्यक्रमात अशा घटना घडल्या आहेत. सध्या प्रशासनानं यावर काहीतरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे हेच आता दिसत आहे. पण संबंधित घटनेबद्दल तुमची मतं नेमकी काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.